subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी आज नवी मुंबई मनपा आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेऊन कामगारांच्या समस्या या त्यांच्या समोर मांडल्या. यावेळी रवींद्र सावंत यांनी सांगितले की आयुक्त हे कामगारांच्या समस्येबाबत सकारात्मक आहे व कामगारांच्या समस्याही जाणून घेत असतात. आज आयुक्तांकडे 15 मुद्दे मांडण्यात आले. यामध्ये महत्वाचा मुद्दा टोक पांधरवाडी कामगारांना पगाराची स्लिप न देणे, मेडिक्लेम पीएफ मिळत नसल्यामुळे त्यावर चर्चा करण्यात आली. नेरुळ येथील सहाय्यक आयुक्त हे कामगारांना मोठ्या प्रमाणात त्रास देत असल्याचा आरोप रवींद्र सावंत यांनी लावला. त्यांची तात्काळ बदली अथवा निलंबन करण्याची मागणी आयुक्तांकडे करण्यात आली. जर तसे न केल्यास उद्यापासून काम बंद आंदोलनाचा इशारा रवींद्र सावंत यांनी दिला. आयुक्त हे कामगारांसाठी सकारात्मक आहेत. आयुक्त हे कामगारांच्या खरोखर म्हणजे समस्या पूर्ण जाणून घेतात आणि सकारात्मक विचार आहेत त्यांचे. आम्ही जवळजवळ आज आम्ही 15 मुद्दे मांडलेले. आम्ही 15 मुद्द्यावरती आयुक्तांनी सर्व मुद्दे मान्य केलेलेच आहेत आणि ते आम्ही मान्य करून घेणार आहोत. महत्त्वाचा मुद्दा होता की कामगारांना पगाराची स्लिप न देणे, ठोक मानणाऱ्या कामगारांना पगाराची स्लिप न देणे आणि त्यांना ESI मेडिक्लेम ESI किंवा PF हा मिळत नाही, त्या विषयावरती आयुक्तांशी चर्चा झाली. आमचे वकील आणि आपले पालिकेचे स्वच्छता निरीक्षक, आपल्या उपायुक्त जे रिटायर्ड झालेत ते आमच्या संघटनेचे सचिव आहेत सिद्धार्थ चौरे साहेब, यांनी सगळे मुद्दे व्यवस्थित मांडलेले आहेत आणि आयुक्तांनी ते मान्यही केलेले आहेत. दुसरा एक मुद्दा, ज्वलंत मुद्दा, की प्रतिनियुक्तीचे आपले एक सहाय्यक आयुक्त आहेत नेरुळ विभागामध्ये, ते सर्व कामगारांना जे कर्मचारी आहेत, समजा स्वच्छता निरीक्षक आहेत, इंजिनियर आहेत, त्यांना फार हॅरॅशमेंट करतात, नोटीस देणं आणि ते स्वतःही त्या जागेवर वॉर्डमध्ये कधी उपलब्ध नसतात, ते बसतात दुसऱ्या माळ्यावरती. या विषयावर आयुक्तांनी एकदा सांगितलं त्यांची तात्काळ इथून त्यांची बदली करावी किंवा त्यांचं निलंबन करावं, नाहीतर आम्ही उद्यापासून काम बंद आंदोलन करणार आहे. अजून एक महत्त्वाचा मुद्दा होता की वाशी हॉस्पिटलमध्ये जे बहुउद्देशीय कर्मचारी आहेत, ते कर्मचारी त्यांना 300 रुपये भत्ता लागू करण्यासंदर्भात आम्ही आयुक्तांकडे मागणी केलेली आहे. प्लस आज आपण त्या BVG सारख्या ठेकेदाराला पोचतो आहे, आपण त्या ठेकेदाराला न पोचता आपण यांना थेट महापालिकेच्या ठोक मानधनावर त्या कर्मचाऱ्यांना घ्यावं, कारण की त्या कर्मचाऱ्यांमुळे महापालिकेला पहिलं पारदर्शक मिळतं. आज कोविड काळात त्या माणसं 400 कर्मचारी आहेत, त्या कर्मचाऱ्यांनी एवढं काम केलेलं आहे तर त्यांना कसल्याही सुविधा दिल्या जात नाही, त्यांना कोणतेही म्हणजे त्यांना कोणी जास्त त्यांना महत्त्वही दिलं जात नाही. आज एवढं जर चांगलं काम करून जर आज आपली आरोग्य त्यांचं धोक्यात घालून जर ते काम करत असेल, त्यांना 100% चांगल्या सुविधा मिळायला पाहिजेत. या सुविधांविषयी आम्ही आयुक्तांना विनंती केली आहे. आयुक्त म्हणले त्याविषयी आपण एक प्रस्ताव पाठवू शासनाकडे आणि आपण ते म्हणजे त्याचे सकारात्मक विचार करू. शिक्षक, प्राथमिक शिक्षक आणि माध्यमिक शिक्षक यांचा एक प्रस्ताव पाठवायचा बाकी होता, तो त्यांना विनंती केली की तुम्ही यांचा एक प्रस्ताव शासनाकडे पाठवावा की यांना परमनंट करावं म्हणून. आणि आता MPW आणि आरोग्य विभागात MPW आणि हे फार्मासिस्ट आणि ANM आणि इतर जे लोक आहेत त्यांना आपण पगारवाढ केली, तसंच क्लिरिकल स्टाफ हाही कोविड काळात त्यांच्याबरोबर हॉस्पिटलला काम करतो यांचाही पगारवाढीचा विचार करावा आणि त्यांनाही प्रोत्साहन भत्ता किंवा इतर सुविधा इतर भत्ते मिळावेत, कारण की मुंबई महापालिकेला आजपर्यंत भत्ता कोविड काळातला भत्ता 300 रुपये दिला जातो आहे, पण आपल्या नवी मुंबई महापालिकेमध्ये फक्त 23 दिवसातच कोविड भत्ता दिलेला आहे. आणि बऱ्याचशा मुद्द्यावरती सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि आम्ही सगळ्या गोष्टी आम्ही मान्य करून घेणार आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे की शासन दरबारी की ठोक मानधनाच्या कर्मचाऱ्यांना परमनंट करणं, या विषयावरती महाविकास आघाडीचं सरकार विचार करत आहे आणि मला वाटतं या पुढच्या हप्त्यात मुख्यमंत्र्यांची बैठक होऊन आमचे आदरणीय बाळासाहेब थोरात आहेत, आपले मुख्यमंत्री साहेब आहेत आणि विजय वडेट्टीवार आहेत, नाना पटोळे साहेब आहेत आणि शशिकांत शिंदे साहेब आणि नाटा साहेब, विठ्ठल मोरे साहेब, जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे साहेब, या सर्व महाविकास आघाडीच्या नेत्यांना घेऊन आम्ही मुख्यमंत्र्यांकडे चर्चा करून एकनाथ शिंदे पालकमंत्री साहेब यांनाही भेटून हा पुढच्या या मला वाटतं या
15 दिवसात आम्ही हा ठोक मानण्याचा विषय मार्गी लावणार आहे. ते बहुतेक सगळे सर्वजण परमनंट होतील आणि बाकीच्या लोकांना पगारवाढ कशा प्रकारे मिळेल याकडे आम्ही लक्ष देणार केंद्रित करणार आहोत. व्हिडिओ जर्नलिस्ट सुमित्रेंसह प्रिया भुजबळ यांचा रिपोर्ट. सबस्क्राइब टू आवाज टुडे. क्लिक ऑन द बेल आयकन फॉर लेटेस्ट नॅशनल अँड इंटरनॅशनल बझिंग न्यूज.